सर्वप्रथम आपल्याला दिलेला भाज्य आणि भाजक हे समजलं पाहिजे. याच्यामध्ये हा आहे भाज्य आणि ज्याने भाग द्यायचा आहे तो असतो आपला भाजक. भाजकाची कोटी एक्सची कोटी एक आहे, स्थिर पदाची कोटी शून्य असते. प्रत्येक वेळेस भागाकार करताना भाजकाच्या ज्याची कोटी मोठी त्या एकाच पदाने भाग द्यायचा, या वजा चारने भाग द्यायचा नाही. म्हणून दिलेला भाज्य सर्वप्रथम चलाच्या कोटीच्या उतरत्या क्रमाने मांडा. मला पहिल्यांदा मांडावं लागेल चार एक्स घन, नंतर मांडावं लागेल अधिक दोन एक्सचा वर्ग आणि शेवटी तीन एक्स भागिले एक्स वजा चार. पहिलं पद कोणतं घ्यायचं आपल्याला भागाकारला तर सांगा. चार एक्सचा हे पहिलं पद घ्यायचं, चार एक्सचा घन, त्याला भागिले एक्स वजा चार नाही घ्यायचं. फक्त भाजकाची कोटी ज्याची मोठी याची मोठी का नाही तेवढं एकच पद घ्यायचं. आणि करायचं भाकार, किती येतो भाकार बघा. आता चार हे समजत नाही का मला सांगा बरं. समजत काय नाही मला सांगा. भाकार येतो का नाही. हा आलेला भागाकार मांडा, चार एक्सचा वर्ग. त्यानंतर काय पायरी आहे पुढची. आलेल्या भागाकारला आलेल्या भागाकारला भाजकाने गुणायचं. आता भाजक सगळा घ्यायचा, नुसतं एक कोटी असलेलं पद नाही घ्यायचं, सगळा भाजक घ्यायचा गुणिले एक्स वजा चार. गुणाकार येतो का मला सांगा. सगळा गुणाकार यायला पाहिजे तुम्हाला चिन्हास. सांगा गुणाकार किती येतो. आता चार एक्सचा पुढे बोला की वजा तीन कोटी दोन कोटी असलेले दोन पद मिळाले आहेत. जसे आहेत तसे त्या पदाखालीच मांडा. तीन कोटी आणि दोन कोटी, तीन कोटी आणि दोन कोटी मांडले पद. चार एक्सचा घन वजा सोळा एक्सचा वर्ग, गॅप ठेवा, रेषा वडा. आणि आता चिन्ह बदलायचे आहेत. वजाबाकी करताना चिन्ह बदला. हे झाले वजाचे अधिक, हे झाले अधिकचे वजा. चार एक्स घनतून चार एक्स घन गेले, शून्य राहिला. आता हे समजत नाही का मला सांगा. आता खाली किती मांडावं लागेल विचार करा. सोळा एक्स वर्ग कसे आहेत अधिक आहे, दोन एक्स वर्ग कसे आहेत. सोळा एक्स वर्ग मध्ये दोन एक्स वर्ग मिळवा. अधिक अठरा एक्स वर्ग अधिक तीन एक्स झाली पहिली पायरी आपली. आता आपल्याला तीन एक्सला भाग द्यायचा अगोदर का अठरा एक्स वर्गाला द्यायचा. ज्या पदाची कोटी मोठी ते पद आधी घ्या. अठरा एक्स वर्गला कशाने भाग द्यायचा, काही एक्स वजा चार ने. फक्त याची कोटी मोठी म्हणून एक्सने भाग द्या. करा भागाकार. एक्स वर्ग आणि हा एक्सचा पहिला म्हणजे एक्स राहिला आणि किती राहिले अठरा एक्स अधिक अठरा एक्स. आलेल्या भागाकाराला भाजक एक्स वजा चार ने गुणा. करा गुणाकार. अठरा एक्सचा वर्ग बोला की वजा का अधिक वजा बहात्तर एक्स. ज्याची कोटी दोन ज्याची कोटी एक तिथंच पद मांडा. अठरा एक्सचा वर्ग वजा बहात्तर एक्स पद बरोबर मांडलेले आहेत. आणि आता रेषा वडा, वजा बाकी करा. हे वजाचे अधिक झाले, हे अधिकचे वजा झाले. अठरा एक्स वर्ग मधून अठरा एक्स वर्ग गेले. आता खाली किती मांडावे लागतील विचार करा. बहात्तर एक्स आणि हे किती एक्स आहेत तीन एक्स अधिक पंच्याहत्तर एक्स. आता
याची कोटी एक आहे, याची कोटी एक आहे। जर भाजकाच्या कोटीपेक्षा बाकीची कोटी लहान आली तर भागाकार होत नाही, पण सारखीच आहे म्हणजे भाग जाईल या ठिकाणी। म्हणजे 75x ला x = x गेला, भागाकार आला 75 अधिक 75, आलेल्या भागाकाराला भाजक x - 4 ने गुणा। करा गुणाकार, 75x - 4 = 20, 2 + 7 = 28 + 2 = 30। 75x - 300 आलेला गुणाकार मांडा, 75x आता 300 त्याच्या पुढे मांडायचे -300 आणि रेषा ओढा। आपला नियम काय सांगतो, पहिल्यातून दुसरी वजा करा आणि चिन्ह बदला। आता चिन्ह माझे कोणाकोणाचे बदलते, 75x बदलणार आणि 300 बदलणार, कारण वजाबाकी करताना खालच्या पदाचे चिन्ह बदलले जातात। हे झाले वजा आणि हे झाले अधिक, 75x मधून 75x गेले आणि वर काहीच नाही, म्हणजे वर शून्य जरी असता तरी अधिक 300 आहेत। मला शून्य मांडावं लागेल का 300 मांडावं लागेल? 300 वर कोणी आहे का पदवरती? नाही, म्हणजे 300 खाली आले, म्हणजे ही आपली बाकी आहे। झालं गणित।